अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांच्याशी संबंधित कंपनी विरुद्ध ईडीच्या आरोपपत्राची पीएमएलए कोर्टाकडून दखल। जरंडेश्वर कारखान्याच्या गहाण मालमत्तेचं प्रकरण। मुंबईनंतर नागपुरातही उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचे राज आणि उद्धव यांनी एकत्र यावे असे फलक। महाराष्ट्राला तुमची गरज आहे, बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्याची हीच वेळ आहे, साहेब एकत्र या असा फलकावरती मजकूर। उद्धव ठाकरे 9 जुलै रोजी 2 दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर 5 जिल्ह्यांचा करणार दौरा। 10 जुलैला उद्धव ठाकरे नागपुरातल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा 8 जुलै रोजी होणारा चिपळूण दौरा पुढे ढकलला। राज्यातील राजकीय परिस्थितीवरती राज ठाकरे आधी मुंबईत मेळावा घेणार आहेत आणि त्यानंतर ते महाराष्ट्र दौऱ्यावरती जाणार। मनसे सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी माहिती दिली आहे। दिल्लीमध्ये आज राष्ट्रवादीच्या वर्किंग कमिटीची बैठक। वर्किंग कमिटीमध्ये पक्षाच्या घटनेच्या दृष्टीनं, संघटनेतल्या बदलांच्या दृष्टीनं महत्वाचे निर्णय होण्याची शक्यता। शरद पवार दिल्लीला रवाना। दिल्लीमध्ये आज राष्ट्रवादीची कार्यकारिणी बैठक। बैठकीनिमित्त नवी दिल्लीमध्ये राष्ट्रवादीचे होर्डिंग्सवरती अजित पवार गटाचा गद्दार असा उल्लेख। होर्डिंग काढण्यास नवी दिल्ली महापालिकेकडून सुरुवात। अजित पवार गटाची सरकारमध्ये एंट्री झाल्यामुळे शिवसेनेच्या अंतर्गत गटामध्ये वाद। सेनेच्या वाटेला येणाऱ्या मंत्रिपदांची संख्या घटल्यानं खात्यांवरून रस्सी खेच। मंगळवारी रात्री झालेल्या मुंबईतल्या बैठकीमध्ये आमदारांनी नाराजी व्यक्त केली। मंगळवारच्या बैठकीमध्ये नाराजीमुळे शिवसेनेचे 2 आमदार एकमेकांना भिडले। शिवसेना आमदारांमधील नाराजीची बातमी पहिल्यांदा एबीपी माझानं दिली होती, मात्र असं काहीही झालं नसल्याचा शिवसेनेनं खुलासा केलाय। शिवसेनेमध्ये कोणीही नाराज नाही, बैठकीनंतर उद्योगमंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया। 8 जुलै रोजी गडचिरोलीतील शासन आपल्या दारी कार्यक्रम पुढे जाण्याची शक्यता। सध्याच्या राजकीय परिस्थितीमुळे हा कार्यक्रम नंतर घेतला जाण्याची शक्यता। मुख्यमंत्री शिंदे या कार्यक्रमाला जाणार होते। नागपूर जिल्ह्याच्या कोराडीमधील भारतीय विद्याभवन सांस्कृतिक केंद्राचे राष्ट्रपतींच्या हस्ते लोकार्पण। यावेळी राष्ट्रपतींनी सांस्कृतिक केंद्राची पाहणी केली। सांस्कृतिक केंद्रामध्ये रामायण कल्चर सेंटरची उभारणी। शिखर बँक घोटाळा प्रकरणी जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना आणि अजित पवारांच्या निकटवर्तीयांना फायदा। पीएमएलए कोर्टाचं निरीक्षण। मनमाडमध्ये ठाकरे गटाला खिंडार। ठाकरे गटाचे मनमाडचे माजी आमदार राजाभाऊ देशमुख शिवसेनेत। नाशिक जिल्हा माजी संपर्क प्रमुख अल्ताफ खान आणि माजी उपजिल्हा प्रमुख नाना शिंदे, काँग्रेसचे नगरसेवक मिलिंद उबाळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते शिवसेनेत दाखल। मुंबईमध्ये 13 जुलैपर्यंत सुरक्षेच्या कारणास्तव जमावबंदी। पोलीस आणि उपायुक्तांचे आदेश। कोणत्याही व्यक्तीची मिरवणूक, लाऊडस्पीकर वाद्य, बँड आणि फटाके फोडण्यावरती प्रतिबंध। कथित कोविड सेंटर घोटाळा प्रकरणी ईडीची मुंबईत छापेमारी। ईडीकडून मुंबईमध्ये 8 ठिकाणी शोध मोहीम। कंत्राटदारांची कार्यालयं आणि घरांची झाडा झडती। मुंबईमध्ये मूर्तिकारांना मंडपासाठी अद्याप परवानगी मिळाली नाही। परवानगी घेताना अडथळा येत असल्यानं मूर्तिकार त्रस्त। मुंबई शहर जिल्हा विकासासाठी 365 कोटी रुपयांच्या विकास कामांना मंजुरी। शहरातील विकास कामं, शहराचं सौंदर्यीकरण, पायाभूत सोयीसुविधा, इमारत दुरुस्तीची कामं प्राधान्यानं पूर्ण करा, पालकमंत्री केसरकरांचे निर्देश। रेल्वेच्या तिकीट तपासनीसांना दंडाची रक्कम स्वीकारण्यासाठी पेमेंट स्कॅनर ऍप उपलब्ध। मुंबई विभागामध्ये 10 तिकीट तपासनीसांना हे ऍप दिलं, त्यामुळे विना तिकीट प्रवाशांकडून ऑनलाईन पद्धतीनं दंड वसूल करणं शक्य होणार आहे। मुंबईमध्ये पावसाळी आजाराचे रुग्ण वाढू लागले। गोवर रुग्णांची संख्या वाढली। गोवरचे 7 तर एकूण 5 संशयित रुग्ण। रस्ता खचल्यानं मागाठाणे मेट्रो स्थानक परिसराची आयआयटी मार्फत तपासणी। एमएमआरडीएचा निर्णय। पुढच्या आठवड्यामध्ये आयआयटीचे तज्ज्ञ पाहणी करतील। गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्यांची संख्या लक्षात घेता कोकण रेल्वे मार्गावरती आणखी 52 विशेष रेल्वे फेऱ्या चालवण्याचा निर्णय। यामुळे उत्सव काळात धावणाऱ्या विशेष रेल्वेगाड्यांची एकूण संख्या 208 पोहोचली आहे। कमी अंतराच्या आणि कमी प्रतिसाद मिळणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसच्या तिकीट दराचा रेल्वे प्रशासनाकडून आढावा, त्यामुळे वंदे भारत एक्सप्रेसचे दर कमी होण्याची शक्यता। शिर्डी इथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू करण्यास मान्यता। अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांना महसूल विभागाशी निगडीत सर्व कामकाजांसाठी जिल्हा मुख्यालयी जावं लागत असल्यानं सरकारचा निर्णय। महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती। मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरण आणि खड्ड्यांविषयी पाठपुरावा करणाऱ्या याचिकाकर्त्याला 50,000 रुपये द्या। मुंबई उच्च न्यायालयाचे एनएचएआयला आदेश। न्यायालयीन लढ्यासाठी आलेला खर्च याचिकाकर्त्याला देण्याचे आदेश। विदर्भामध्ये अनेक ठिकाणी मुसळधारेची शक्यता। मराठवाड्यासाठी हवामान खात्याचा येलो अलर्ट। हिंगोली जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस। ओढ्यांना पूर आल्यानं वाहतूक ठप्प। पुरात अडकलेल्या शाळकरी विद्यार्थ्यांना मानवी साखळी करत बाहेर काढलं। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जगप्रसिद्ध वेरुळ लेणीमधील सीताधाणी धबधबा प्रवाहित झाला। धबधबा प्रवाहित झाल्यानं लेणीचं सौंदर्य अधिकच खुललंय। समलिंगी जोडप्याला संरक्षण द्या। मुंबई उच्च न्यायालयाचे पोलिसांना आदेश।
तर याचिकाकर्त्या समलिंगी जोडप्याला पोलिसांकडून संरक्षणाची हमी। लाच देणाऱ्यालाही आरोपी करण्याची समीर वानखेडे यांची मागणी मुंबई उच्च न्यायालयाकडून मान्य झाली आहे। वानखेडेंच्या सुधारित याचिकेनंतर सीबीआयला उत्तर दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश। पनवेल येथील लक्ष्मण मलिक यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचा फोटो स्टेटसवर ठेवल्याने धमकी। कांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। धमकी देणाऱ्या व्यक्तीचा सध्या शोध सुरू आहे। पाऊस सुरू असताना समोरून येणाऱ्या ट्रकचा अंदाज न आल्याने बस चालकाचं नियंत्रण सुटून बस पलटी। अपघातामध्ये जीवितहानी नाही। जळगावमधल्या ममुराबाद गावाजवळची घटना। पालघर तालुक्यातील माहीम इथे शिकवणीला जाणाऱ्या मुलीला विजेचा शॉक लागला। सुहास म्हात्रे आणि चैतन्य वर्तक या तरुणांनी प्रसंगावधान दाखवल्यामुळे त्या मुलीचे प्राण वाचले। पालघरच्या डहाणू तलासरी भागामध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के। 2.3 रिश्टर स्केलचा धक्का। पालघरमध्ये भूकंपाचं सत्र सुरू। मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदासाठी न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्या नावाची शिफारस। सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील समितीची शिफारस। जीएसटी विभागाकडून 2 महिन्यांपासून बनावट जीएसटी आणि नोंदणी कर चुकव्यांविरोधात मोहीम। 4972 बनावट जीएसटी नोंदणी रद्द तर 15,000 कोटी रुपयांची कर चुकवेगिरी केली उघड। ही मोहीम 15 जुलैपर्यंत सुरू राहणार। गुजरातच्या अरावलीमध्ये मुसळधारेमुळे काही भागात पाणी साचलं। पंजाबमध्ये पुन्हा अकाली दल आणि भाजप एकत्र येण्याचे संकेत। अकाली दल प्रमुख सुखबीर सिंग बादल आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची युतीसंदर्भात चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। 12 ते 19 जुलै दरम्यान चांद्रयान 3 प्रक्षेपणाचं नियोजन। श्रीहरिकोटामधल्या अंतराळ केंद्रामध्ये चांद्रयान 3 अंतराळयान जीएसएलव्ही मार्क प्रक्षेपकासह संलग्न करण्यात आलंय। उत्तर भारतात जाणाऱ्या प्रवाशांसाठी मध्य रेल्वेकडून पावसाळ्यामध्ये उन्हाळी विशेष गाड्यांचा कालावधी वाढवण्याचा निर्णय। एलटीटी छापरा उन्हाळी विशेष गाडीला 9 जुलैपर्यंत मुदतवाढ। मणिपूरमधल्या हिंसाचारामुळे इंटरनेट सेवा 10 जुलैपर्यंत बंद राहणार। मणिपूर सरकारचा निर्णय। 30 जूनपर्यंत 2000 76% नोटा बँकेमध्ये जमा तर आता केवळ 84,000 कोटी रुपये मूल्य असणाऱ्या 2000 नोटा चलनात। आरबीआयची माहिती। युवा खेळाडू यशस्वी जयस्वाल आणि तिलक वर्माची 2020 सामन्यांमध्ये भारतीय संघात निवड तर सलग 5 षटकार ठोकणाऱ्या रिंकू सिंग याची निवड न झाल्यानं क्रिकेट रसिकांची नाराजी। आशिया कप आणि वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर अनुभवी खेळाडूंना विश्रांती। रोहित शर्मा विराट कोहली रवींद्र जाडेजा मोहम्मद शमी मोहम्मद सिराज यांना सक्तीची विश्रांती। वेस्ट इंडिज विरुद्धचा पहिला टी20 सामना 3 ऑगस्टला ब्रायन लारा क्रिकेट अकादमी मैदानावर तर 5वा सामना 13 ऑगस्ट रोजी सेंट्रल बोवार्ड रिजनल पार्क स्टेडियमवरती रंगेल। आयसीसी कसोटी क्रमवारीमध्ये आर अश्विन अग्रस्थानी 860 गुण मिळवत गोलंदाजीमध्ये अव्वल स्थानी तर न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसन फलंदाजीमध्ये अव्वल स्थानी। क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनीच्या जीवनावर आधारित मिस्टर अँड मिसेस माही चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार। सिनेमामध्ये राजकुमार राव आणि जान्हवी कपूर मुख्य भूमिकेत असतील। वोग मासिकासाठी अभिनेत्री रेखाचं खास फोटोशूट। रेखाच्या फोटोशूटला नेटकऱ्यांची पसंती। अफगाणिस्तानातील सर्व ब्युटी पार्लर 1 महिन्यात बंद करा तालिबान्यांचा फतवा। अफगाणिस्तानातील लाखो महिलांवर बेरोजगारीचं संकट। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।